मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावी मध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, माझ्या मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विद्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसले कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे. कुठल्याही विषयाचे कुठले टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा, अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगता, या अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग, आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. राज्याला दिलासा देणारी बातमी समोर येते. राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,14,079 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना संपूर्ण जग हे महामारीच्या संकटात सापडलेले आहे. यातूनच रुग्णांच्या संख्येने 81 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 81,84,083 पोहोचलाय. तर आत्तापर्यंत देशभरात तब्बल 1,22,111 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या 16 लाखावर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 5,369 रुग्ण आढळले असून 113 जणांचा मृत्यू झालाय. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत राज्यात 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,14,079 जणांनी लढाई जिंकली असून तसेच 3,726 रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात एकूण कोरोनाचे 1,25,109 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.92% झाले. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी 1 नोव्हेंबरला कोरोनाचे 5,369 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 113 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 16,83,775 वर पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.